या पूर्वीच्या क्लासमध्ये सुद्धा आपण आदिवासी समाजाची संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे यापूर्वी झालेल्या क्लासमध्ये आदिवासी समाजाची संकल्पना समजून घेत असताना त्यामध्ये आपण आदिवासी समाजाच्या संदर्भातली प्रस्तावना त्यानंतर आदिवासी कोणाला म्हणावे या संदर्भात वेगवेगळ्या विचारवंतांनी दिलेल्या ज्या काही व्याख्या होत्या त्या व्याख्यांच्या संदर्भातही आपण चर्चा केली त्यानंतर आपण आदिवासी समाजाची जी काही प्रमुख लक्षणे आहे। आहेत वैशिष्ट्ये आहेत याही संदर्भात आपण चर्चा करत होतो आणि ही चर्चा करत असताना याच्या पूर्वीच्या झालेल्या क्लासमध्ये आपण आदिवासी समाजाची जी काही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत ती आपण दोन तीन वैशिष्ट्य पाहिलेली होती त्याच्या पुढचा जो भाग आहे तो भाग आज आपल्याला पाहायचा आहे आदिवासी जमातीचा अर्थव्याख्या आणि वैशिष्ट्य आपण पाहत होतो त्यामध्ये जमातीचा अर्थ आणि व्याख्या आपण पाहिल्या हे पाहत असताना आदिवासींना कोणी कोणी कोणत्या कोणत्या -कुन् नावाने संबोधलं आदिवासींच्या संदर्भात कोणी कोणी अभ्यास केला आदिवासी जमातीतील लोकांना वेगवेगळ्या विचारवंतांनी त्यांच्या कोणकोणत्या बाजूंवर अभ्यास केला त्यांच्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या कोणकोणत्या घटकांवर अभ्यास केला याही संदर्भात चर्चा करत असताना ओहापोहा उहाप आपण प्रस्तावनेमध्ये केलेला होता त्यानंतर आदिवासी जमातींच्या व्याख्या गिलिन आणि गिलिन डी एन मुजुमदार डॉक्टर रिव्हर्स आणि एकोणीसशे बासष्ट ला सिलाँग येथे जे काही आदिवासी जमातींच्या संदर्भातली जनजातीय परिषद भरली होती त्या परिषदेने त्या समितीने जी एक व्याख्या निर्धारित केली त्याही व्याख्येचा संदर्भ तीही व्याख्या आपण पाहिली होती त्यानंतर आदिवासी समुदायाची वैशिष्ट्ये पाहत असताना आपण तीन वैशिष्ट्ये प्रामुख्याने पाहिली होती ती वैशिष्ट्य सोडून आज आपल्याला पुढची वैशिष्ट्ये पाहायची आहेत परत एक हिरवीजन म्हणून का होईना आपण त्या वैशिष्ट्यांवर एक धावता आढावा घेऊ पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं होतं ते म्हणजे विशिष्ट नाव दुसरं वैशिष्ट्य आपण पाहिलं होतं सामान्य भूप्रदेश आणि तिसरं वैशिष्ट्य आपण पाहत होतो आणि ते वैशिष्ट्य होतं म्हणजे राजकीय संघटन इथून आज आपल्याला सुरुवात करायची आदिवासी समाजांच एक स्वतःच स्वतंत्र असं राजकीय संघटन अस्तित्वात असते दुसरं सत्र ज्यावेळेस तुमचं सुरू होणार आहे त्यावेळेस पहिलंच चॅप्टर आपल्याला आदिवासींचं राजकीय संघटन या नावाने अभ्यास आहे काही समाजशास्त्रज्ञांचं असं मत आहे की आदिवासी स्वतःची स्वतंत्र अशी राजकीय संघटना अस्तित्वातच नाही त्या जमातीतील असणाऱ्या लोकांचं राजकीय संघटनच अस्तित्वात नाही त्याची कारण सांगत असताना ते असं म्हणतात की ते अत्यंत मागासलेले आहेत समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत संख्येने ज्या प्रदेशावर ते राहत असतात त्या प्रदेशावर त्यांची संख्या ही अत्यल्प आणि अल्पसंख्याक असते आणि ते सजातीय असल्या कारणाने त्यांना कुठल्याही राजकीय संघटनेची गरज नसते आणि त्यांचं जी काही एकूणच जीवन जगण्याची जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये औपचारिकतेपेक्षा अनौपचारिकतेला अधिक प्राधान्य दिल्या गेल्या असल्यामुळे राजकीय संघटन नावाची व्यवस्था जी औपचारिक समाज व्यवस्थेमध्ये किंवा प्रगत समाजात आपल्याला अस्तित्वात पाहायला दिसते किंवा मिळते तशा प्रकारची कुठलीही राजकीय संघटन तशा प्रकारचं कुठलीही राजकीय व्यवस्था ही आदिवासी जमातींच्या असणाऱ्या समूहांमध्ये किंवा त्यांच्या समुदायामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही हे कारण त्यांनी काही राजकीय समाजशास्त्रज्ञांनी सांगितले पण काही समाजशास्त्रज्ञांनी मात्र हा आग्रह केला आणि त्यांनी हे सिद्धही करून दाखवलं की नाही आदिवासी बलेही मागासलेले असतील समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असतील समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांचं काही अस्तित्व नसेल प्रगतीपासून ते दूर असतील त्यांची स्वतःची एक वेगळी संस्कृती असेल हे सगळं काही जरी असलं तरी पण त्यांचं स्वतःच एक राजकीय संघटन आहे भलेही त्या राजकीय संघटनाचं स्वरूप व्यापक नसेल भलेही त्या राजकीय संघटनेला औपचारिकता प्राप्त नसेल राजकीय संघटनेच्या संचलनाच्या संदर्भातले असणारे जे काही नियम असतील त्या नियमांना लिखितता प्राप्त झालेली असेल नसेल कायद्यात्मक प्राप्त झालेली नसेल तरी सुद्धा बहुतांश आदिवासी जमातींमध्ये राजकीय संघटना ही अस्तित्वात दिसते आणि यांची अस्तित्वात असणारी जी काही राजकीय संघटना आहे त्या राजकीय संघटनांच्या माध्यमातूनच त्या आदिवासी जमातींचं संपूर्ण समाज व्यवस्थेचं संचालन हे होत असतं आणि नुसतं ते संचालन होत नाही तर या संचालनाच्या काय महत्वाच्या बाजू आहेत की ज्या राजकीय संघटन आदिवास्यांमध्ये आहे हे अधोरेखित करतात त्याच्या संदर्भात आपण चर्चा या मुद्द्यांच्या माध्यमातून करणार आहोत प्रत्येक जमातीचं स्वतःच एक राजकीय संघटन असतं जमातीनुरूप राजकीय संघटनेचं स्वरूप हे आपल्याला वेगवेगळं वेग पाहायला मिळतं एखाद्या जमातीमध्ये राजकीय संघटनेचं जे एखादं स्वरूप असेल तशाच स्वरूपाचं आणि तसंच राजकीय संघटन दुसऱ्या जमातीमध्ये असेल असं आपल्याला म्हणता येत नाही किंवा सांगता येत नाही आणि प्रत्येक जमातीमध्ये काही बाबतीमध्ये राजकीय संघटनेमध्ये साम्य दिसतं मग ते राजकीय संघटन वेगवेगळ्या आदिवासी जमातींमध्ये कुटुंब पद्धती असणार असो की पितृसत्ताक कुटुंब पद्धती असणार असो पण सर्व जमातीमध्ये राजकीय संघटन दिसतं तर या राजकीय संघटनाचं स्वरूप वेगवेगळं असतं पण राजकीय संघटन अस्तित्वात असतं या राजकीय संघटनाच्या स्वरूपामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या बाबी असतात तर साधारणपणे बहुतांशी आदिवासी जमातींचं जे काही राजकीय संघटन असतं त्या राजकीय संघटनामध्ये वृद्ध आणि ज्येष्ठ मंडळी जे असतात त्यांना संघटनेमध्ये महत्वाचं स्थान असतं त्यामागची कारण महत्वपूर्ण ही असतात की ते अनुभवाने समृद्ध असतात जमातीशी संबंधित असणाऱ्या प्रथा परंपरा पालन त्यांनी कितीतरी वर्षापासून करत आलेलं असतं त्या प्रथा परंपरांशी अत्यंत संबंध त्यांचा आलेला असतो त्यांच्या जगण्याचा अनुभव हा जमातीतील असणाऱ्या लोकांना अतिशय समृद्ध करणारा असतो म्हणून कुटुंब त्या जमातीतील असणारे जे काही वृद्ध ज्येष्ठ मंडळी असतील या ज्येष्ठ मंडळींना राजकीय संघटनेमध्ये महत्वाचं स्थान देतात ते राजकीय संघटन कसं असावं आणि त्या राजकीय संघटनेचं कसं असा स्वरूप कसं असावं हे मात्र प्रत्येक जमातीमध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग नियमांच्या आधारावर ठरवलं जातं प्रत्येक जमातीचा एक जमात प्रमुख असतो जमात प्रमुखाचं वैशिष्ट्य पुढच्या याच्यामध्ये हे आपल्याला पाहायचं आहे त्यामध्ये आपण विस्ताराने चर्चा करणार आहोत जमात प्रमुख जो असतो तो राजकीय संघटनेचा प्रमुख असतो तो कार्यकारी प्रमुख असतो आणि हा जमात प्रमुख जो असतो तोच आपल्या भाषेमध्ये राज्यशास्त्राच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर कार्यकारी मंडळ कायदे मंडळ कार्यकारी मंडळ कायदे मंडळ आणि न्याय मंडळ ह्या तिघांचाही तो प्रमुख असतो आणि ह्या तिघांचाही प्रमुख स्थान किंवा प्रमुख पद हे त्या व्यक्तीकडे गठीत झालेलं असतं केंद्रित झालेलं असतं आणि जमात प्रमुख हाच त्या जमात पंचायतीच्या माध्यमातून ह्या तीनही स्वरूपातील असणारे मुख्य निर्णय घेण्याचं काम तो करत असतो जमात प्रमुख हाच सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश असतो जमात प्रमुख हाच कार्यकारी मंडळाचा प्रमुख म्हणून पंतप्रधान म्हणा मुख्यमंत्री असतो जमात प्रमुख हाच कायदे मंडळाचा प्रमुख म्हणून राष्ट्रपती असतो आणि हे सगळे काम तो एक करत असतो जमात पंचायतीच्या सदस्यांच्या सहाय्याने म्हणून जमात प्रमुखांचं स्थान हे अनन्य साधारण स्वरूपाचं आदिवासींच्या राजकीय संघटनेमध्ये असतं ते पुढे आपण अधिक विस्ताराने पानावर की कोणकोणती कामं तो पार पाडत असतो जमाती अंतर्गतची शांतता आणि बाह्य जमातीच्या लोकांपासून होणाऱ्या आक्रमणांपासून संरक्षण करण्याची प्रमुख जबाबदारी ही आदिवासी जमातीतील असणाऱ्या राजकीय संघटनेची असते कारण का आता बहुतांशी आदिवासी आजही आपण पाहतो की दरखोऱ्यामध्ये राहतात जंगलांमध्ये राहतात आणि या जंगलांमध्ये दर्याखोऱ्यांमध्ये इतर असणाऱ्या आदिवासी जमातीची जी लोक असतात ती बहुतांशी वेळेस या आदिवासी जमातीच्या एका विशिष्ट आदिवासी जमातीच्या लोकांचा हल्ला हा दुसऱ्या आदिवासी जमातींच्या लोकांवर होण्याची शक्यता अधिक असते मग अशा वेळेस या लोकांच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी जंगली श्वापदांपासून संरक्षण करण्यासाठी जंगलातील असणाऱ्या हिंस्र प्राणी आणि पशुंपासून या लोकांचं संरक्षण करण्याची जी मुख्य जबाबदारी असते ती पूर्णतः जबाबदारी ही राजकीय संघटन असणाऱ्या जमात प्रमुख आणि जमात पंचायतीवर असते आणि ही जमात पंचायत अतिशय नेटाने अतिशय निकराने अतिशय प्रसंगावधान राखून किंवा जेव्हा प्रसंग येईल त्यावेळेस संघर्ष करून आपल्या जमातीतील सर्व लोकांचं संरक्षण हे प्रामुख्याने करत असतात म्हणून राजकीय संघटनेचे जी प्रमुख कर्तव्य आहेत जसं की आज आपण पाहतो की भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा प्रत्येक नागरिकांचे सुद्धा काय आहेत मूलभूत अधिकार आहेत आणि या मूलभूत अधिकारांबरोबर मूलभूत कर्तव्य सुद्धा आहेत आपल्याला माहित आहे की आपण राज्यशास्त्राचे बहुतांश विद्यार्थी असतील किंवा देशाचे एक सभ्य नागरिक म्हणून आपल्या देशामध्ये आपल्याला माहित आहे की प्रत्येक नागरिकांना भारतीय राज्यघटनेने काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि ह्या मूलभूत अधिकारांच्या संदर्भात चर्चा करत असताना आपल्याला माहित आहे की बारा भारतीय राज्यघटनेचं कलम बारा ते पस्तीस पर्यंत सर्व मूलभूत अधिकार आपल्याला दिलेले आहेत आणि नेहमी आपण आपल्या देशामध्ये आपण पाहतो की अनेक आंदोलन हे मूलभूत अधिकारांच्या संरक्षणार्थ काढले जातात आणि हे ते आवश्यकही आहे पण त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेमध्ये एक मुद्दा असाही आहे की जो नागरिकांसाठी महत्वपूर्ण असतो आणि मी नेहमी तुम्हाला चर्चा करत असतो तो म्हणजे की भारतीय राज्यघटनेच्या कलम मध्ये क मध्ये हे नमूद करण्यात आलेलं आहे की देशाच्या प्रत्येक नागरिकांचे राष्ट्राप्रती काही मूलभूत कर्तव्य आहेत ज्याप्रमाणे फंडामेंटल राईट्स आहेत त्याप्रमाणेच भारतीय राज्यघटनेने या नागरिकांचे काही फंडामेंटल ड्युटीज सुद्धा निर्धारित केलेले आहेत ज्याला आपण मूलभूत कर्तव्य असं म्हणतो की आपण या देशाचे नागरिक आहोत नेहमी चर्चा करतो की स्वातंत्र्याचे सत्तर वर्ष झाली त्र्याहत्तर वर्ष झाली देशाने आम्हाला काय दिलं पण हा प्रश्न कधी आपण करतो का की ज्या देशाचे आम्ही नागरिक आहोत जन्मून आमचे वीस वर्ष पंचवीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष आयुष्य झालं या पन्नास वर्षाच्या साठ वर्षाच्या चाळीस वर्षाचे जे काही आमचं वय असेल त्या आयुष्यामध्ये आम्ही कोणाला काय दिलं आम्ही आमच्या राष्ट्रासाठी काय केलं आम्ही आमच्या देशाला काय दिलं हा विचार कधीही या देशातील बहुतांश नागरिक करताना आपल्याला दिसत नाही तीच बाब आदिवासी जमातींमध्ये सुद्धा असते तीच बाब भारतीय लोकशाही शासन व्यवस्था असणाऱ्या राज्यघटनेमध्ये आपण पाहतो की ज्याप्रमाणे नागरिकांना मूलभूत अधिकार आणि कर्तव्य दिले तसेच राज्यकर्ते असणाऱ्या लोकांना किंवा कार्यकारी मंडळ न्याय मंडळ आणि कायदे मंडळ यांना सुद्धा काही अधिकार दिले आणि त्या अधिकारांबरोबरच काही कर्तव्यही त्यांना दिल्या गेलेली आहेत ती कर्तव्य कोणकोणती आहे तर ती कर्तव्य म्हणजे प्रमुख कर्तव्य भारतातील असणाऱ्या राज्यघटनेतील राज्यकर्त्यांच्या जर बाबतीमध्ये विचार केला तर त्या कर्तव्याचा विचार जर आपण केला तर भारतीय राज्य घटनेच्या कलम छत्तीस पासून त्यानंतर साधारणपणे एक्कावन्न पर्यंत राज्याची नीती निर्देशक तत्वे हे तिथे निर्धारित केलेली आहेत आणि त्या नीती निर्देशक तत्वांमध्ये ही जे काही मूलभूत कर्तव्य आहेत त्यांचाही समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो पण असे औपचारिक आणि लिखित स्वरूपाचे नियम आदिवाशांच्या राजकीय संघटनेमध्ये आपल्याला पाहायला जरी मिळत नसले तरी पण ज्यांच्यावर ही राजकीय संघटनेची जबाबदारी असते जबाबदारी आलेली असते राजकीय संघटन संचलित करण्याची जबाबदारी ज्या जमात प्रमुखवर आणि जमात पंचायतीच्या अन्य सदस्यांवर आलेली असते ते सर्व लोक अतिशय नेटाने आणि शांततापूर्वक जमाती अंतर्गत शांतता ठेवणे सौहार्द्याचे वातावरण निर्माण करणे परस्परांविषयी सामंजस्याची भूमिका निर्माण करणे जमातीतील सदस्यांमध्ये प्रेम आपुलकी स्नेह इत्यादींची भावना वाढीस लावणे एकमेकांपासून एकमेकांमध्ये आत्मीयता वाढीस लावणे आणि इतर जमातींपासून आपल्या जमातीच्या लोकांचं संरक्षण करणं जमाती अंतर्गतच्या शांतता सुव्यवस्थे जमातीचे जे काही नियम आहेत प्रथा परंपरा आहेत यांच्या पालनांच्या संदर्भातही लक्ष घालणं आणि नियंत्रण ठेवणं या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये विचलनकारी वर्तन करणाऱ्या जमाती अंतर्गत विचलनकारी वर्तन करणाऱ्या अनुचित वर्तन करणाऱ्या विघटनात्मक वर्तन करणाऱ्या व्यक्तींवर नियंत्रण प्रस्थापित करणं ही सगळी कामं आपली प्रमुख कर्तव्य म्हणून जमात पंचायत किंवा राजकीय संघटन पार पडत असते म्हणून राजकीय संघटन हे महत्वाचा भाग आदिवासी जमातीमध्ये असत असतील आपल्याला हो पाहायला मिळतो दोषी व्यक्तींना दंड देण्याचा अधिकारही या राजकीय संघटनेला आपल्याला आदिवासीमध्ये पाहायला मिळतो जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की ला, ला या आदिवासींचा असणारा राजकीय संघटन आणि त्या राजकीय संघटनेचा असणारा जो काही जमात प्रमुख नावाचा प्रमुख व्यक्ती असतो हाच कार्यकारी मंडळ कायदे मंडळ आणि न्याय मंडळाचा प्रमुख असतो आणि म्हणून दोषी असणाऱ्या व्यक्तींना दंड किंवा सजा देण्याचा अधिकारही या व्यक्तीला जमातीने दिलेला असतो आणि त्या अधिकाराचा फायदा किंवा मा अधिकाराच्या माध्यमातून तो जमातीतील असणाऱ्या लोकांवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून आज आपण पाहतो की बहुतांश आदिवासी जमातींमध राजकीय संघटन हे आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं आपण आदिवासींचे राजकीय संघटन असते असं म्हणू शकतो आणि हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला सांगता येतं त्यानंतर महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मर्यादित स्वरूपाचे तंत्रज्ञान आदिवासींच्या असणाऱ्या एकूणच स्थितीचा जर आपण आढावा घेतला किंवा त्यांच्या एकूण जीवन पद्धतीचा जर भाग आपण पाहिला तर आदिवासींच्या जीवनामध्ये तंत्रज्ञानाचा फार मोठा सहभाग आपल्याला पाहायला मिळत नाही अत्यंत मर्यादित तंत्रज्ञानाचा उपयोग करून बहुतांश आदिवासी समाजातील लोक हे आपलं जीवन व्यतीत करत असतात कारण का आता आज आपण पाहतो प्रगत समाजामध्ये जे काही तंत्रज्ञान हो तंत्रज्ञान विकसित विकसित होत आहे त्या झालेल्या मुख्यता दोन तीन फायदे फार प्रामुख्याने आपल्याला मिळत असतात एक वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो लोकांच्या कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो मानवांचं जीवन अधिक सुखूर सुकर व्हावं व्यक्तींच्या अनेक गरजांची पूर्तता ही अधिक चांगल्या रीतीने आणि योग्य तऱ्हेने व्हावी यासाठी तंत्रज्ञान विकसित होताना आपल्याला पाहायला मिळतं जसं की जे तंत्रज्ञान आज आपण ज्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकमेकांशी आज आपण तुम्ही तुमच्या घरून मी माझ्या घरून एकमेकांशी आपण जे संपर्क साधत आहोत हे सुद्धा तंत्रज्ञानाचा झालेला विकास आहे आणि या तंत्रज्ञानाच्या एकमेकांशी या माध्यमातून व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून आभासी जगात आज आपण एकमेकांना संपर्कात आहोत पण अशा स्वरूपाचं तंत्रज्ञ अशा स्वरूपाचं तंत्रज्ञान आदिवासी जमातींमध्ये विकसित झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही तर वस्तू आणि सेवा असतील यांच्या उत्पादनासाठी आदिवासींकडे अत्यंत तुटकुंज्या स्वरूपांचे घटक असतात किंवा साधनं असतात त्या साधनांच्या आधारावरच ही आदिवासी जमातीतील असणारी लोक त्या साधनांच्या माध्यमातून वस्तूंचं सा उत्पादन करताना आपल्याला पाहायला मिळतात आता उदाहरणार्थ यांच्याकडे वस्तू आणि सेवा कोणते असतात साधारणपणे आज आपण पाहतो की अर्थशास्त्राचे जे विद्यार्थी असतील त्यांना माहित आहे की आज आपल्या देशामध्ये दे सर्वाधिक जास्त उत्पादन मिळवून देणारा सेक्टर जर कोणता असेल तर ते म्हणजे सेवा क्षेत्र आहे सर्व्हिस सेक्टर आहे या सर्व्हिस सेक्टरच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला मिळणारा कर त्यानंतर वेगवेगळ्या कंपनीचा होणारा विकास आणि सर्वाधिक जास्त जे काही बेकारांना रोजगार जर अधिक सर्वाधिक कोणत्या कुठ्या, कुठ्या, कुठ्या क्षेत्रामध्ये आपल्या देशामध्ये मिळत असेल तर ते सर्व्हिस सेक्टरमध्ये ज्याला आपण सेवा सेक्टर म्हणतो मग सेवा देणारे क्षेत्र कोणतं एज्युकेशन असेल आरोग्य विभाग असेल त्यानंतर मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या माध्यमातून मिळणारं जे काही तंत्रज्ञान विकसित असेल आणि त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळणाऱ्या सेवा असतील त्या सगळ्यांचा समावेश सर्व्हिस सेक्टरमध्ये होतो आणि वस्तूच्या उत्पादनासाठी वापरण्यात येणारं तंत्रज्ञान सुद्धा महत्वाचं जसं की आज आपण पाहतो की औद्योगिक क्रांती नंतर जगभर अशा मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठ्या उद्योग धंद्यांची निर्मिती झाली की एक वस्तू निर्माण करण्यासाठी एका व्यक्तीला जर पन्नास दिवसाचा दहा दिवसाचा वीस दिवसाचा काळ लागत असेल तर आज यंत्रवत साधनांच्या झालेल्या तंत्रज्ञानाच्या झालेल्या विकासामुळे आज आपण पाहतो की काही क्षणामध्ये किंवा काही मिनिटांमध्ये या तंत्रज्ञानाच्या विकासाने वस्तूंचं उत्पादन होताना आपल्याला पाहायला मिळतं पण अशा स्वरूपाची मोठमोठी यंत्र वस्तूंच्या निर्मितीसाठी आदिवासी समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही तर वस्तू आणि ज्या काही सेवा आहेत त्या सेवांच्या उत्पादनासाठी आदिवासी अतिशय तुटपुंजा तंत्रज्ञानाचा उपयोग करत असतात तर ती त्यांचे शस्त्र किंवा त्यांची वस्तू किंवा वस्तूनासाठीचे असणारे जे काही साधनं असतात ही कोणत्या स्वरूपाची असतात तर शस्त्र असतील अस्त्र असतील आयुधे ज्याला आपण म्हणतो की हे सगळं त्यांचं तंत्रज्ञान होय मग तीरकमटा असेल भाला असेल कुराड असेल किंवा मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारं जाळं असेल ते, ते विणलेलं जाळं हे त्यांचं तंत्रज्ञान आहे मग ह्या छोट्या छोट्या कामांसाठी किंवा छोट्या छोट्या त्यांच्या असणाऱ्या उद्योगांसाठी शिकार मासेमारी शेती हस्तव्यवसाय इत्यादी करण्यासाठी जे आदिवासी जी साधनं वापरतात तीच त्यांचं तेच त्यांचं तंत्रज्ञान आहे तेच त्यांचं मर्यादित स्वरूपांचं तंत्रज्ञान आहे आणि अशा हत्यारांच्या माध्यमातून आयुधांच्या माध्यमातूनच शस्त्रांच्या माध्यमातूनच आदिवासी आपलं जीवन यापन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंचं उत्पादन करताना आपल्याला पाहायला मिळतात म्हणून जसं इथं उदाहरण मी तुम्हाला दिलं की धनुष्यबाण असेल सापळे असेल जाळी असेल होड्या तयार करण्याचे जे काही साधन असतील हेच आदिवासींचे शोध म्हणून ओळखले जातात आणि याच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आजपर्यंत ही लोक आपलं जीवन व्यतीत करत आलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणून मर्यादित स्वरूपांचं तंत्रज्ञान या आदिवासींच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मी सुरुवातीचा क्लास झाला त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की आजही बहुतांश आपल्या देशातील आदिवासी असे आहेत की ज्यांना तंत्रज्ञान कशाला म्हणतात या तंत्रज्ञानाचा सहसंबंध त्यांचा आणखीनही आलेला नाही अत्यंत मागासलेल्या अवस्थेमध्ये जीवन जगणाऱ्या बहुतांशी आदिवासी जमाती आजही आपल्या देशामध्ये दे पाहायला मिळतात एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की अंदमान आणि निकोबार बेटावर जारवा नावाची एक आदिवासी जमात आहे ज्या दारवा नावाच्या आदिवासी जमातीचे केवळ काही लोक शिल्लक राहिलेले आहेत साधारणपणे अडीचशे ती ते तीनशे का चारशे साडेचारशेच्या आसपास एवढेच लोक या जमातीचे आज जिवंत आणि शिल्लक राहिलेले आहेत आजही ही लोक पूर्ण नग्न अवस्थेत आहेत आणि निको अंदमान आणि निकोबारला ज्या ज्यावेळेस जे पर्यटक जातात या पर्यटकांना त्यांच्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी आता प्रतिबंध घालण्यात आलेल्या मध्यंतरी एक दोन घटना घडलेल्या होत्या त्या घटनांची चर्चा ज्यावेळेस आपल्याला कधी योग मिळेल त्यावेळेस करू आपण विस्ताराने तर ह्या ज्या आदिवासी जमातीची लोक आहेत तर त्या जारवा जमातीची लोक आजही पूर्ण कपड्यातील पूर्ण वेशातील लोकांना पाहिल्यानंतर गाड्या मोटरा घेऊन जाणारी लोक पाहिल्यानंतर भीतीने त्या लोकांना पाहून ते जंगलामध्ये पळून जातात अशी अवस्था या तंत्रज्ञानाच्या ज्ञानाच्या अभावी या आदिवासी जमातीतील लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणून मर्यादित स्वरूपाचं तंत्रज्ञान असतं आधुनिक समाजातील असणाऱ्या विकसित तंत्रज्ञानाचा सहसंबंध त्यांचा काहीही येत नाही म्हणून हे सुद्धा एक महत्वाचं वैशिष्ट्य आदिवासी जमातीच्या लोकांचं आहे असं आपल्याला सांगता येतं त्यानंतर महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विशेषीकरणाचा अभाव आज आपल्याला माहित आहे आजचं जग आजचं युग हे स्पेशलायझेशनचं युग आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पेशलायझेशन हे आज अलीकडील काळामध्ये महत्वपूर्ण झालेलं आहे जसं तुम्हाला माहित आहे की क्षेत्र कुठलंही असो ह्या प्रगत समाजातील प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पेशलायझेशन हे महत्वाचं असते उदाहरण मी तुम्हाला सांगतो जसं की मी समाजशास्त्राचा प्राध्यापक आहे एकच प्राध्यापक समाजशास्त्र राज्यशास्त्र मराठी इंग्रजी विषयी शिकवतो का आपल्याला नाहीये का नाही आहे कारण का तर समाजशास्त्र विषयी शिकवणाऱ्या प्राध्यापकाची पात्रता वेगळी मराठी विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकाची जी पात्रता आहे ती वेगळी म्हणजे त्याची पात्रतेचे निकष जरी सारखी असले परीक्षा जरी सारख्या असल्या तरी पण बहुतांश आपण पाहतो की सिलेबस त्यांचा चेंज आहे शिकवण्याची त्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो चेंज आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी पण इतरत्र आपल्याला पाहायला मिळतात एखाद्या समाजशास्त्राच्या प्राध्यापकाला सांगायला लावलं की बाबा तुम्ही आजचा क्लास मराठीचा क्लास घ्या तुम्हाला घेणं शक्य होईल का कारण आता आपण पाहतो की साहित्यामध्ये कल्पना विलास भावना विलास कवींच्या असणाऱ्या कल्पना त्याच्यानंतर अलंकारिक शब्दांनी बोलणे ह्या सगळ्या गोष्टी तिथे आवश्यक असतात आणि त्या गोष्टींना महत्वाचं स्थान साहित्यामध्ये दिल्या गेलेलं आहे पण एखादा समाजशास्त्राचा प्राध्यापक असेल तर तो कशाच्या माध्यमातून शिकवतो किंवा त्याच्या शिकवण्यामध्ये कोणत्या गोष्टी महत्वपूर्ण असतात तो वस्तुनिष्ठतेला अधिक प्राधान्य देतो त्याचं जे काही ज्ञान असेल किंवा तो देण्याचा अध्यापन करण्याचा जो प्रयत्न करत असतो ते सर्वाधिक जास्त त्याच्या अध्यापनामध्ये वस्तुनिष्ठता ऑब्जेक्टिव्हिटी आपल्याला अधिक पाहायला मिळते आणि शास्त्रीय स्वरूपाचं ज्ञान तुमच्या समोर मांडण्याचा तो प्रयत्न करत असतो तर हे जे स्पेशलायझेशन आहे प्रत्येक क्षेत्रातलं त्यातही तुम्हाला मी आणखीन सांगतो की समाजशास्त्रात असणारा एक जो प्राध्यापक आहे पंचवीस प्रकारचे वेगवेगळे पेपर शिकवले जातात तर मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये ज्यावेळेस प्राध्यापकांच्या विशिष्ट पदाच्या जागा निघतात त्यावेळेस त्यांच्यासाठी विशिष्ट पात्रता मागवली जाते की तुमचं समाजशास्त्र आहे ठीक आहे पण त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन तुमचं काय स्पेशला आहे का इन्व्हायरमेंटल स्टडी मध्ये आहे का म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं सांगण्याचं तात्पर्य की आधुनिक जगामध्ये आधुनिक युगामध्ये प्रगत समाजामध्ये विशेषीकरणाला फार महत्व देण्यात आलेलं आहे जसं की आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आज आपण पाहतो की जनरल फिजिशियन कडे आपण तेव्हा जातो की साधारण आजार आपला असेल तर आपण जनरल फिजिशियन कडे एमबीबीएसच्या जाऊन आपण आपल्या आजाराचं निदान करून घेतो तो, तो आपल्याला अॅलिओपॅथिकच्या गोळ्या देतो आणि आपण आपला आजार कमी होतो पण एखादा आजार जर दुर्दर स्वरूपाचा असेल आणि आजार पोटाचा असेल तर आपण डोक्याच्या डॉक्टर कडे जातोत का आजार छातीचा असेल तर आपण डोळ्याच्या डॉक्टर कडे जातो का नाही जात त्याच्यासाठी सुद्धा स्पेशलायझेशन आहे म्हणजे एम डी असेल एम एस असेल केवळ एमबीबीएस असणारा माणूस म्हणजे जनरल डिग्री झाली पण त्याबरोबर त्यांचं स्पेशलायझेशन म्हणजे विशेषीकरण आहे की कोणी हार्ट स्पेशलिस्ट आहे कोणी किडनी स्पेशलिस्ट आहे कोणी न्यूरोलॉजिस्ट आहे तर वेगवेगळ्या प्रकारचं जे स्पेशलायझेशन आहे अशा प्रकारचं स्पेशलायझेशन विशेषीकरण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आदिवासींच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही कारण का आता आधुनिक आणि प्रगत समाजात सर्वच क्षेत्रामध्ये विशेषीकरणाचा आपल्याला प्रत्यय येतो जसं की आपण म्हणतो की याच्यामध्ये काहीतरी हे खास आहे यांच्यामध्ये काहीतरी हे स्पेशलायझेशन आहे याचं हे वैशिष्ट्य आहे याचं हे विशेषीकरण आहे पण आदिवासी जमातींमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो कुठल्याच क्षेत्रामध्ये कुठल्याच स्वरूपांच्या असणाऱ्या व्यवस्थेमध्ये आदिवासी समाजातील असणाऱ्या लोकांमध्ये स्पेशलायझेशन किंवा विशेषीकरण आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणून त्यांच्या समाजात किंवा त्या आदिवासी समुदायामध्ये विशेषीकरणाचा अभावच आपल्याला पाहायला मिळतो मागासलेपण आणि दारिद्र्याच्या अवस्थेमुळे आदिमांमध्ये विशेषीकरणाचा अभाव आहे याचा अर्थ आदिमांमध्ये विशेषीकरण नाही म्हणजे ते टॅलेंट नाही गुणवत्तावान नाही त्यांच्यामध्ये पात्रता नाही ते क्षमताशील नाही त्यांच्यामध्ये गुणवत्ता नाही असं कधीही आपण म्हणू शकत नाही संधी अभावी त्यांच्या मागासलेपणाच्या अभावी दारिद्र्याच्या अवस्थेमुळे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून ते दूर असल्यामुळे विशेषीकरण कशाला म्हणतात शिक्षण काय आहे ज्यांना शिक्षणाचा अवाक्षरही माहीत नाही जे अत्यंत निरक्षर आहेत अनपड आहेत अडाणी आहेत अशा लोकांना विशेषीकरण म्हणजे काय हे माहीत होणं शक्यच नाही आणि त्यांच्याकडून विशेषीकरणाची अपेक्षा करणं हे सुद्धा आपल्याला योग्य नाहीये म्हणून त्यांच्यामध्ये विशेषीकरणाचा अभाव आपल्याला दिसतो त्यांच्याकडे जे विशेषीकरणाच्या आधारावर त्यांना जे वाटते ते कोणती साधन ते बनवत असतात तर मासे पकडणे पशु पक्षी मारणे कुराट शेती करणे हेच त्यांचं विशेषीकरण ते स्वतःला समजतात पण प्रगत समाजाच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत न्यून मानल्या जातात या प्रगत समाजाच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टींचं महत्व ते अधिक कमी लेखतात पण आदिवाशांसाठी ह्या गोष्टी सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण असतात म्हणून त्या आदिवाशांमध्ये किंवा आदिवासी समुदायातील असणाऱ्या लोकांमध्ये विशेषीकरणाचा अभाव हे आपल्याला प्रकर्षाने जाणवतो प्रगत समाजातील असणाऱ्या लोकांसारखं विशिष्ट स्पेशलायझेशन करून विशिष्ट स्वरूपाचं शिक्षण घेऊन विशिष्ट स्वरूपाच्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करणं हे आदिवासींना जमत नाहीये म्हणून विशेषीकरणाचा अभाव हे आपल्याला तिथं पाहायला मिळतो कारण आता साधारणपणे सर्वच काम सर्वच लोक आदिवासी जमातीतील सगळे लोक करताना आपल्याला दिसतात स्त्री आणि पुरुष सारख्या स्वरूपात बऱ्याचदा सारखी कामं करताना आपल्याला पाहायला मिळतात जसं की आजही आपण पाहतो की आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा काही प्रमाणात आपल्याला स्पेशलायझेशन दिसतं विशेषीकरण दिसतं आपल्या शेतात काम करणारी आपली आई आणि बाबा सारख्या स्वरूपाची कामं नाही करू शकत जे काम आई करू शकते ते बाबा नाही करू शकत आणि बाबा जे करतात ते आई नाही करू शकत निंदन खुरपण करण्याचं काम पुरुषांना नाही जमत पण नांगर आणण्याचं काम स्त्रियांना तेवढं व्यवस्थित म्हणजे याचा अर्थ असा नाही की पुरुष स्त्रीचं काम किंवा स्त्री पुरुषांचं काम करूच नाही किंवा करू शकत नाही पण जे स्किल असते जे कौशल्य असतं श्ती, वार ला ते कौशल्य जे काम स्त्री स्त्रियांच्या माध्यमातून करतात ते कौशल्य पुरुषांना येणं शक्य नाही जर निंदन खुरपण करण्याचं काम पुरुषाच्या बरोबर स्त्रीला लावलं तर स्त्री काम हे अधिक तेज गतीने किंवा अधिक फास्ट करते पुरुष तेवढ्या गतीने करू शकणं शक्य नाही त्याच नंतर जर जड काम जी असतील शेतीतील ती कामं जर स्त्रियांना करायला लावली याचा अर्थ स्त्री करू शकत नाही किंवा ती असक्षम आहे किंवा अबला आहे असं नाही पण ज्या गतीने पुरुष करू शकतो त्या गतीने ती करेल असं म्हणता नाही म्हणजे स्किल आहे जे स्किल पुरुषांकडे खेड्यांमध्ये पाहायला मिळतं ते स्त्रियांकडे नाही आणि जे स्त्रियांकडे आहे ते पुरुषांकडे नाही म्हणजे स्पेशलायझेशन आपल्याला ग्रामीण भागामध्ये सुद्धा काही प्रमाणात पाहायला मिळतं पण असं स्पेशलायझेशन शहरी आपल्या आदिवासीमध्ये नाही जे काम स्त्री करू शकते बहुतांश कामं ही तीच कामं पुरुष करू शकतात किंवा पुरुषे सुद्धा जे काम करतात ते कामं स्त्रिया लिय। करू शकतात म्हणून विशेषीकरणाचा अभाव हे आदिवासी समाजाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला सांगता येतं त्यानंतर महत्वाचं वैशिष्ट्य आहे पुढचं ते म्हणजे दृष्ट्या सजाती येतात आपल्याला माहित आहे आपण वैशिष्ट्य पहिलं पाहिजे की विशिष्ट प्रदेशावरच एका विशिष्ट जमातीची लोक ही वास्तव्य करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून दृष्ट्या सजाती येतात या सगळ्या आदिवासी जमातीच्या लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात जसं की वंशाच्या बाबतीमध्ये जर आपण मुद्दा घेतला तर भारतामध्ये जगातील असणाऱ्या बहुतांश प्रमुख वंशाची लोक भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात जसे की वांशिक दृष्ट्या तिच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला आणि वांशिकदृष्ट्या भिन्नतेच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर भारतामध्ये वेगवेगळ्या वेग वंशाची लोक आपल्याला अस्तित्वात असलेली पाहायला मिळतात जसं की आर्यवंशीय आहेत द्रविड वंशीय आहेत त्यानंतर प्रोटो ऑस्ट्रोलाइड आहेत जेवढेही भारतातील आदिवासी आहेत त्यांना समजलं जातं की प्रोटो ऑस्ट्रोलाइड वंशाचे आहेत त्यानंतर नॉराडिक वंशाचे लोक आहेत युरोपियन वंशाचे लोक आहेत मेडिटेरियन वंशाचे लोक आहेत ह्या वेगवेगळ्या वंशांची लोक आपल्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात का तर या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माची वेगवेगळ्या पंथाची वेगवेगळ्या भाषेची वेगवेगळ्या वंशाची लोक इथं वास्तव्य करतात पण याच देशातील असणाऱ्या आदिवासी समुदायाच्या संदर्भामध्ये जर त्या त्यांच्या कॉन्टॅक्समध्ये ही संकल्पना आपण पाहिली तर ती आपल्याला तिथे वेगळ्या स्वरूपाची पाहायला मिळते कारण का आता आदिवासी समुदायाचं स्वरूपच सजाती असतं जमातीतील लोकसंख्येमध्ये भिन्न धर्म भिन्न पंथ भिन्न भाषा भिन्न वंशाची लोक आपल्याला पाहायला मिळत नसतात म्हणून विशिष्ट भूप्रदेशात राहणारी जे सर्व आदिवासी लोक असतात ही एकाच वंशाची असतात एकाच विशिष्ट वंशाच्या आम्ही सगळेजण घटक आहोत ही त्यांची मान्यता असते एकाच विशिष्ट वंशाशी संबंधित जे काही असेल त्या कुल कुलप्रतीकाला ते मानणारे असतात आणि म्हणून ज्या ज्या प्रदेशावर ज्या विशिष्ट भूप्रदेशावर ही सगळी लोक राहत असतात ते वंशिकदृष्ट्या दृष्ट्या ती असतात जसं की इथं मी उदाहरण तुम्हाला दिलं की गोंड जमातीतील सर्वच लोक हे स्वतःला प्रोटो ऑस्ट्रोलाइड वंशाचे मानतात आणि एका क्षेत्रीय समूहा अंतर्गत राहणारी सगळी लोक ही एकाच वंशाची आहेत हे आपल्याला अधोरेखित होतं आणि वांशिकता ही कशाच्या माध्यमातून चोखली जाते वांशिकता ह्या कशाच्या माध्यमातून निर्धारित केली जात असते तर शरीर यष्टी असेल शरीराचे दिसणारे रंग आणि वर्ण असतील शरीराची ठेवण असेल या सगळ्या गोष्टी वांशिकतेसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरत असतात आणि म्हणून आदिवासींमध्ये वांशिकदृष्ट्या सजातीता ही आपल्याला पाहायला मिळते एका विशिष्ट भूप्रदेशावर राहणारे जे काही सर्व आदिवासी असतात ते स्वतःला एका वंशाचे मानतात म्हणून वांशिकदृष्ट्या सजातीता हे सुद्धा एक महत्वाचं वैशिष्ट्य आदिवासींचं आहे असं आपल्याला सांगता येतं हे एक वैशिष्ट्य घेऊ आज आपण आणि त्यानंतर चार साडेचार आहे तेवढं एक वैशिष्ट्य आपलं होईल राहिलेलं वैशिष्ट्य पुन्हा आपण राहिलं तर पुढच्या भागात पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे जमात प्रमुख आपल्याला माहित आहे मुद्दा आपण चर्चा करत असताना राजकीय संघटनेच्या मुद्द्यामध्ये पाहिलं की आदिवासी समाजामध्ये जमात प्रमुखाचं स्थान हे अत्यंत महत्वपूर्ण असतं प्रत्येक जमातीमध्ये एक जमात पंचायत असते जी जमात पंचायत राजकीय संघटन संचलित करण्याचं काम असतं या जमात पंचायतीच्या याच्यावरूनच पंचायत नावाची संकल्पना विकसित झाली साधारणपणे प्रत्येक जमातीमध्ये अस्तित्वात असणारी जी काही जमात पंचायत असते या जमात पंचायतीमध्ये कोण्या जमातीमध्ये पाच सदस्य असतात कोण्या जमातीमध्ये सात सदस्य असतात कोण्या जमातीमध्ये नऊ सदस्य असतात साधारणपणे जमाती अंतर्गत असणारे जे काही पंचायतीचे सदस्य असतात यांची संख्या जी असते ही ऑड असते इवन नसते म्हणजे ती समसंख्येत नसतात तर विषम संख्येत असतात त्याची कारण जसं की आपण पाहतो की न्यायालयामध्ये एखाद्या पीठाकडे जर एखादा निर्णय घ्या एखादी केस गेली तर निर्णय देत असताना ते न्यायालय समसंख्येमध्ये न्यायाधीशांचं पीठ कधीच निर्माण करत नाही तर विषम संख्येमध्ये असते विषम संख्येमध्ये काय ठेवलं जातं की उदाहरणार्थ पाच न्यायाधीशांचं पीठ ठेवलं आणि एखाद्या एखा केसचा निर्णय त्या न्यायाधीशांना द्यायचा राहिला आणि निर्णय देत असताना त्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने जो काही असेल असेल त्याच्या बाजूने निर्णय देत असताना तीन लोकांनी समर्थन केलं आणि प्रतिवादींच्या बाजूने जर दोन लोकांनी समर्थन केलं तर तो त्या केसचा निर्णय हा काय म्हणून समजला जातो की ज्या तीन न्यायाधीशांनी ज्याच्या बाजूने निर्णय दिला तो निर्णय हा मान्य केला जातो आणि दोघांचा जो निर्णय असतो हा रद्दबातल केला जातो हीच बाब अनौपचारिक व्यवस्था असणाऱ्या आदिवासींच्या जमात पंचायतीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक जमातीची जी जमात पंचायत असते त्या जमात पंचायतीमध्ये जे पाच सदस्य असतात आणि निर्णय देत असताना सारासारपणे विचार करून जमातीतील असणाऱ्या सगळ्या प्रकरणांचा निपटारा करण्याचं काम हे जमात पंचायत करत असते जमातीचा एक जो प्रमुख असतो तो नायक किंवा नेता असतो जमात प्रमुखाला सुद्धा वेगवेगळ्या आदिवासी जमातीमध्ये वेगवेगळ्या नावाने संबोधले जातात जसं की मी ज्या भिल्ल आदिवासी जमातीचा अभ्यास केला त्या आदिवासी जमातीमध्ये भिल्ल आदिवासी जमातीचा जो जमात प्रमुख असतो त्याला नायक म्हणून ओळखलं जातं वेगवेगळ्या आदिवासी जमातींमध्ये वेगवेगळ्या नावाने त्या जमात प्रमुखाला संबोधलं जातं पण जमातीचा जो जमात प्रमुख असतो हा बहुतांश आदिवासी जमातींमध्ये कशा पद्धतीने निवडला जातो किंवा त्याच्या कोणत्या पात्रता असतात तर जमात प्रमुख हा कसा असावा शूर असावा धाडशी असावा युद्धकलेत तो निपुण असावा प्रशासन तो हुशार असावा अशी किमान अपेक्षा त्या जमातीतील सर्व लोकांची असते कारण का त्या जमात प्रमुखाला सगळ्या जमातीचा संचलन करायचं असतं संपूर्ण जमातीला व्यवस्थित संचालित करायचं असतं आणि हे सगळं करत असताना त्या जमात प्रमुखाचा जो काही धैर्य असतं हे अत्यंत महत्वपूर्ण असतो तो शूर असला पाहिजे या संदर्भात मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो की राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना माहीत असेल निकोलस मॅकेवली नावाचा एक विचारवंत आहे त्यांनी राजा कसा असावा हे सांगत असताना एक स्टेटमेंट केलेलं होतं किंवा जमात प्रमुख कसा असावा किंवा राज्यकर्ता कसा असावा तर तो राज्यकर्ता कसा असावा तर तो सांगतो की राज्यकर्ता हा सिंहासारखा शूर असावा आणि तो कोल्ह्यासारखा धूर्त असावा आपल्या प्रजेचं रक्षण करण्यासाठी तो धिराने सामोरे जाणारा असावा आपल्या जमातीचं संरक्षण करण्यासाठी तो स्वतः नेटाने समोर जाणारा असावा म्हणजे तो सिंहासारखा कसा असावा शूर असावा आणि आपल्या जमातीचं भलं करायचं असेल तर तो आपल्या जमातीच्या भल्याचाच पूर्ण वेळ विचार करणारा असावा आणि यासाठी विचार करत असताना अनेकदा त्यांनी धूर्तता करूनही आपल्या जमातीचा विकास करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते काम त्याचं पवित्र मानलं जावं म्हणून राजा हा सिंहासारखा शूर असावा आणि कोल्ह्यासारखा धूर्त असावा या दोन शब्दामध्ये तो शूर असणं धाडशी असणं युद्धकलेत निपुण असणं प्रशासन कलेत हुशार असणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि ते आदिवासी जमातीतील असणाऱ्या जमात प्रमुखामध्ये आपल्याला पाहायला मिळतं याचा उर्वरित राहिलेला जो भाग आहे मुद्दा आहे तो आपण उद्याला पाहू क्लासची वेळ संपलेली आहे माईक ऑन करा कोणाला काही विचारायचं असेल तर संपण्याच्या आधी विचारा नाहीतर ग्रुप वर मला चॅट करा तुमचे माईक अनम्यूट केलं तरी चालेल क्लास संपेपर्यंत आज आपण इथे थांबू उर्वरित राहिलेले जे मुद्दे आहेत ते आपण पुढच्या क्लासला ठीक आहे कोणाचे काही प्रश्न आहे तुम्हाने सातपुते टोंगे